नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आणि आपण या ठिकाणी दररोजच्या चालू घडामोडी बघतो आहोत। तर आज आपण बघणार आहोत 3 ऑक्टोबरच्या काय म्हणून सांगा चालू घडामोडी। तर चला प्रथम काय म्हणून सांगा पहिल्या बातमीपासून आपण सुरुवात करू। तर हे लक्षात घ्या, एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी येते आपल्याला की अक्षय ऊर्जेचे जनक तुलसी तांती ह्यांचं काय सांगा निधन झालेलं आहे। हे लक्षात घ्या, भारतामध्ये अक्षय ऊर्जा ह्यांच्या निर्मितीमध्ये आणि तिचा वापर आणि सर्वच बाबीमध्ये ह्यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे, हे लक्षात घ्या। तर आता काय म्हणून सांगा त्याच्यामध्ये ते कशाच्या मार्फत त्यांच्या काय म्हणून सांगा कंपनीचं नाव काय आहे, तर सुजलॉन एनर्जी लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव आहे। सुजलॉन एनर्जी लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव आहे असं आपण गृहीत धरू। तर मार्च 2008 जर गोष्ट केली तर सुजलॉन एनर्जी लिमिटेड जगामध्ये काय म्हणून सांगा 5व्या क्रमांकावर होती। लक्षात घ्या, जगामध्ये काय म्हणून सांगा 5व्या क्रमांकावर होती असे आपण लक्षात घेऊ। चला पुढे जाऊ, ह्यांच्यावर प्रश्न काय काय विचारले ते लक्षात घ्या। ह्यांना भारताचे विंड मॅन असं सुद्धा म्हटलं जायचं। विंड मॅन प्रश्न होऊ शकतो, भारताचे विंड मॅन कुणाला म्हटलं जायचं, तर आपण इथे काही तुलसी तांती यांना म्हटलं जायचं असं लक्षात ठेवायचं, हे लक्षात घ्या। आता तुम्हाला सांगतो याच्यावर काय प्रश्न येऊ शकतात, तर अशा पद्धतीचे प्रश्न मी इथे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर लक्ष द्या प्रत्येकानं, अक्षय ऊर्जेचे जनक कुणाला म्हणतात, तर आता हे यांचं नाव पुढे काय सांगा तुलसी तांती ह्यांना अक्षय ऊर्जेचे जनक असे म्हटल्या जाते। लक्षात घ्या, प्रश्न दुसरा, सुजलॉन एनर्जी लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक कोण होते, तर ह्याचं सुद्धा उत्तर काय होईल सांगा तुलसी तांती असं होईल। त्याच्यानंतर भारताचा विंड मॅन कुणाला म्हणतात, तर त्या बातमीनुसार विंड मॅन कुणाला म्हणतात, तर काय सांगा तुलसी तांती यांना म्हणतात असे या ठिकाणी लक्षात घेऊ। चला बातमी पुढची बघूया, लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा मंगळयानाने घेतला शांतपणे निरोप। म्हणजे आपलं जे मंगळयान होतं पाठवलेलं, तर ते मंगळयान आता निष्क्रिय झालेलं आहे, ते बंद पडलेलं आहे। आजपर्यंत त्याने 1000 पेक्षा जास्त काय सांगा छायाचित्रे आपल्याला पाठवलेली आहे। 8 वर्षे त्या मंगळयानानं काय म्हणून सांगा कामगिरी केलेली आहे। आणि आता अलीकडे आपण काय म्हणून सांगा प्रदीर्घ कालावधीनंतर 8 वर्ष कामगिरी करून ते आता काय म्हणून सांगा बंदावस्थेत झालेलं आहे, बंद पडलेलं आहे असे लक्षात घेऊ। ह्याच्यानंतर एक महत्त्वाचा कंटेंट पुन्हा आपल्यासाठी, हे लक्षात ठेवा की सैन्य दलामध्ये आज दाखल होणार स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ हेलिकॉप्टर, लक्षात घ्या। तर आता तुम्हाला सांगतो एक, लक्षात घ्या की भारतीय हवाई दल एअरफोर्स म्हणून आपण, लक्षात घ्या इथे भारतीय हवाई दलाचा 90वा स्थापना दिवस 8 ऑक्टोबरला आहे। लक्षात घ्या, 90वा स्थापना दिवस काय म्हणून सांगा 8 ऑक्टोबरला आहे। त्यानिमित्त जोधपूर या ठिकाणी औपचारिकरित्या, लक्षात घ्या इथे 10 LCH हवाई दलात समावेश करण्यात येईल असे आपण गृहित धरू। ह्याची जी क्षमता वगैरे तुम्हाला सांगतो, विदिन मिनिट काय म्हणून सांगा 750 गोळ्या झाडण्याची क्षमता आहे। 1 मिनिटामध्ये सर किती गोळ्या, डायरेक्ट 750 गोळ्या झाडण्याची काय सांगा क्षमता आहे असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ। तर ही सुद्धा आपल्यासाठी काय म्हणून सांगा एक महत्त्वाची आणि गौरवशाली बाब आहे, हे लक्षात घ्या। पहा आता पहा, तुम्हाला सांगतो हे यवतमाळकरांसाठी विशेष बातमी आहे, जे यवतमाळचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी म्हणून ही बातमी आपण टाकलेली आहे। यवतमाळच्या कोणताही जर फॉर्म भरला त्याच्यामध्ये एखादा प्रश्न हा येऊ शकतो, लक्ष द्या। ते कसं आहे बघा, स्वच्छ सर्वेक्षणात यवतमाळ नगर परिषद देशामध्ये 81व्या क्रमांकावर आहे। डायरेक्ट असाच प्रश्न येईल की स्वच्छ सर्वेक्षणामध्ये यवतमाळ नगर परिषद देशामध्ये 1व्या क्रमांकावर आहे, तर उत्तर द्यायचं आपण काय सांगा 81व्या क्रमांकावर आहे असं आन्सर करायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर काय म्हणून सांगा इथे भारताने विजयाचे तोरण बांधले, दक्षिण आफ्रिकेवर घरच्या मैदानामध्ये भारताने मालिका विजय मिळवला, लक्षात घ्या असे आपण गृहित धरू। भारताने ही मालिका जिंकलेली आहे, तर तुम्हाला जर समजा विचारलं कोणी जिंकली, तर त्याचं उत्तर काय सांगा भारताने जिंकली असं आपलं उत्तर पाहिजे। आणि एक महत्वाची बातमी, जी बातमी काय सांगा प्रश्न होते तो मुद्दा महत्वाचा नाही, मात्र फुटबॉलच्या सामन्यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये 125 लोक ठार झालेले आहे इंडोनेशियातील जावा बेटावर। लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा इंडोनेशियातील जावा बेटावर हे सामने काय सांगा सुरू होते। तर आता हे सामने कोणाकोणामध्ये सुरू होते ते लक्षात घ्या। तर मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो, हे पहा कोणाकोणामध्ये सुरू होते, तर इथे अरेमा एफ सी विरुद्ध परसेबाया सुराबाया असं यांचं नाव, परसेबाया सुराबाया, तर हे काय म्हणून सांगा यांच्या विरोधात सुरू होती, ह्या एक गट आणि हा एक गट। तर हे अरेमा एफ सीचा काय म्हणून सांगा पराभव झाला, आणि पराभव झाल्यानंतर ह्या चाहत्यांना, लक्षात घ्या पराभव पचला नाही, पराभव खूप जिव्हारी लागला,
आणि हे लोक काय म्हणून सांगा मैदानात उतरले आणि मैदानात उतरून मग ह्या लोकांनी धिंगाणा गाळणं सुरू केला. पोलिसांनी त्यांना कंट्रोल करता ती गर्दी कंट्रोल होत नव्हती. आणि मग लक्षात घ्या तर त्यांनी अश्रुधुराचा गोळीबारचा वगैरे वापर करावा लागला. त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा 125 लोक मेले आणि 100 लोक जखमी झाले. तर असं लक्षात घ्या कुठे सुरू होता म्हटलं इंडोनेशियामधील जावा बेट. जावा बेटावर कोण अरेमा एफसी आणि परसेवाया सुराबायांचा सुरू होता. पराभव कोणाचा झाला अरेमा एफसीचा झाला. आणि मग त्याच्यामध्ये लक्षात घ्या लोक मैदानात उतरले आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा तिथे चेंगराचेंगरीमध्ये 125 लोक मेले आणि 100 लोक काय म्हणून सांगा जखमी झाले. असे या ठिकाणी काय करू सांगा लक्षात घेऊ. ह्याच्यानंतर बघा नंतरची बातमी तुम्हाला काय सांगते ते चेंगराचेंगरीची बातमी आहे लक्षात घ्या. या आधी बऱ्याच ठिकाणी काय सांगा इथे आपण असं गृहित धरू की चेंगराचेंगरी झालेला आहे. जसं पेरूमध्ये 1964 मध्ये, घानामध्ये 2001 मध्ये, इंग्लंडमध्ये 1989 मध्ये, नेपाळमध्ये 1988 मध्ये, ग्वाटेमाला 1996 मध्ये बऱ्याचदा लोकांना पराभव जिव्हारी लागतो आणि मग लोक रस्त्यावर येतात. तर अशा प्रकारे ही एक बातमी महत्वाची झालेली आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार शिराळकर हे काय सांगा यांचं निधन झालेलं आहे लक्षात घ्या. एक लोक चळवळीस प्रेरणा देणारे लेखक. लेखक म्हटल्याच्या नंतर लक्षात घ्या 100% त्यांच्या साहित्य कृतीवर एखादा प्रश्न विचारला जातोच. साहित्य कृतीवर एखादा प्रश्न विचारला जातोच पण लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा. मग त्यांची पुस्तके बघा तुम्हाला सांगतो. तर एक काय भयंकर गाजलेलं पुस्तक उठ वेड्या तोड बेड्या. पा उठ वेड्या तोड बेड्या हे पुस्तक 100% पुस्तकावर काय सांगा प्रश्न येते उठ वेड्या तोड बेड्या लक्षात घ्या. आणि सोबतच मग त्यांनी कोणती पुस्तक तर हे लक्षात घ्या इथे नवे जग पा लक्षात घ्या नवी तगमग लक्षात घ्या नवे जग लक्षात घ्या नवी तगमग हे पुस्तक सुद्धा त्याने लिहिलेलं आहे. पहा तर याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यापैकी सर्वात गाजलेलं उठ वेड्या तोड बेड्या कोण व्यक्ती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार शिराळकर हे काय सांगा कालवश झालेले आहे असे आपण लक्षात घेऊ. मग हे बघा इथे प्रश्न मी तयार केलेला आहे. प्रश्न काय आहे तो बघा. तर प्रश्न तुम्हाला सांगत आहे की उठ वेड्या तोड वेड्या हे पुस्तक कोणाचे किंवा हे पुस्तक काय सांगा कोणी लिहिलेले आहे तर काय म्हणून सांगा शिराळकर असं आपण त्या ठिकाणी आन्सर देऊ लक्षात घ्या. आता चला पुढचा प्रश्न बघूया. ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरु शरदिनी गोळे ह्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे लक्षात घ्या. त्यांनी जवळपास काय म्हणून सांगा म्हणजे 89व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि बऱ्याच कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरु शरदिनी गोळे यांचं काय सांगा निधन झालेलं आहे असे आपण लक्षात घेऊ. तर चला ह्या ठिकाणी आजच्या काय म्हणून सांगा महत्वाच्या चालू घडामोडी संपलेल्या आहे. मित्रांनो जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूचं सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बेल आयकॉन दाबा आणि ऑलला करा म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.